सो वेलकम और स्वागत आहे तुमच्या सेकंड सेशन मध्ये आपल्या लेसनच्या. तर बघा, इफ द वॉर ब्रोक तर बेसिकली ह्यांच्यामध्ये राहित्याचे काळजी किती मोठ्या प्रमाणात त्यांनी घेतले होते, तर ते सुद्धा आपल्याला दिसत आहे. ज्याप्रमाणे आपण बघितलं होतं की शाहिस्तेखानाचा लढा झाला होता, किंवा शाहिस्तेखानाने जेव्हा ही वेन द शाहिस्तेखान कॉन्क्वर्ड द पुणे, ऍट दॅट मोमेंट ही ऑल्सो वॉन ओर ही सजेस्ट ओर ही ऑर्डर, बेसिकली वी कॅन से दिस वर्ड इज करेक्ट, ही ऑर्डर द देशपांडे टू टेक केअर ऑफ दिस रयत अँड टेक केअर ऑफ दिस आर्मी टू सॉरी बेसिकली रयत. ओके, बेसिकली रयत रयतचे कसे काळजी घेतली पाहिजे या प्रकारचे त्यांनी सिनॅरिओज केलेले होते, अशा प्रकारचे त्यांनी तकदीर केलेला आपण बघू शकतो. राईट, तो बघा हा आपण ऑलरेडी लास्ट सेशन मध्ये बघितलेला की कशा प्रकारे देशपांडे यांना त्यांनी ऑर्डर दिले होते, कशा प्रकारे देशपांडे त्यांनी बेसिकली आपण आदेशच बोलूया की त्यांनी आदेश दिले होते की तुम्ही रयतेची काळजी घ्या आणि रयतेला सेफ ठेवा, रयतेला सुरक्षित ठेवा, आणि जर रयते म्हणलं सुरक्षित नाही राहिले तर त्याचं जे काही पुढे मागे होईल आणि त्याचं पाप कोणाच्या माथी लागेल, देशपांडे यांच्या माथी लागेल, अशा प्रकारचा सिनॅरिओ त्यांनी पाहिलेला होता. तो बघा नेक्स्ट थिंग इज दिस की या डुयुनो सेशन मध्ये पण आपल्याला ते दाखवलंय की बघा काय असतं की बेसिकली आपली रयत कसे होती, आपल्या रयतेमध्ये म्हणजे स्वराज्यामधले जे मावळे वगैरे होते ते कसे करत होते, ते शेतकरी वगैरे करणारे जनता होती. राईट, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपले जे मावळे होते की अजूनही अजूनही आपला देश हा अॅग्रियन कंट्री असं आपण त्याला म्हणतो. इन इंग्लिश इफ वी टॉक अबाउट द इंडिया, द इंडिया इज अन अॅग्रियन कंट्री, आणि मराठीत आपण त्याला शेती प्रधान देश असं म्हणत असतो. शेती प्रधान देश बेसिकली म्हणजे काय, आपल्यामध्ये जास्तीत जास्त लोक हे शेतीमध्ये एंगेज आहेत किंवा शेती करतात. तर बघा त्याच प्रकारचं शेती म्हणजे तेव्हाही सुद्धा तसं होतं की पहिले सुद्धा शेती ही खूप महत्वाची होती आणि शेती करत होती, परंतु बघा त्यामुळेच काय होतं की ज्याप्रमाणे एक घटना होत होती. बघा जर समजा एक तुम्हाला जस्ट एक एक्झाम्पल देतोय. ओके, तर त्या एक्झाम्पल मध्ये बघा जर हे बघत होता जहागीर दिला, जर आपण एखाद्या व्यक्तीला जहागीर दिली, ओके, तर बघा राजाने एखाद्या सरदाराला किंवा एखाद्या सेनापतीला जहागीर दिली, तर भलेही ते जहागिरीचा वेतन हे त्याच्या तुम्हाला सगळ्यांना प्रश्न आलाच असेल की हा प्रश्न आलाच असेल की जर जहागीराला म्हणजे सैन्याला आता समजा एक सोल्जर आहे त्या सोल्जरला आपण पगार देतोय, परंतु जहागीर देताना त्याला पगार एवढंच जर वेतन भेटत असेल आणि पगार भेटत तर त्याला जहागीर का नाही देत, तर जहागीर त्याला यासाठी नाही देत होतं कारण की भले त्याला जो वेतन किंवा त्याला जो महसूल मिळेल तो त्याचा पगार एवढाच असेल, परंतु जहागीर दिल्यानंतर त्या गावावरती जनतेचा त्याचा परिपूर्ण अधिकार होऊन जातो. जहागीर दिल्यानंतर त्या रयतेवर किंवा त्या जागेच्या रयतेवरती त्याचा परिपूर्ण अधिकार होऊन जातो. बेसिकली व्हॉट वी कॅन से, इफ सपोज जस्ट गिव्ह विथ एक्झाम्पल, इफ सपोज देर इज अ सेनापती अँड हु गॉट द जहागीर ऑफ दिस एरिया, मग त्यातल्या प्रत्येक एका माणसावरती आणि त्याचा म्हणजे बेसिकली तो तिथल्या छोट्याच्या एरियाचा राजा बनून जातो असं आपण बोलू शकतो. तिथल्या एका छोट्या याचा तो राजा बनून जातो आणि लोकांमध्ये तो अत्याचार करायला चालू करतो किंवा त्याला वेतन जास्त भेटलं पाहिजे किंवा महसूल जास्त भेटला पाहिजे अशा प्रकारचं तो नियोजन करतो. आणि प्लस पुढे गेलं तर आपण बघू शकतो, आपल्याला माहिती आहे की काही काही लोक स्त्रियांवरती अत्याचार करतात. राईट, बालकांवरती अत्याचार करतात, बुढ्यांवरती अत्याचार करतात, अशा प्रकारचे कामकाज होऊ शकतात आणि ह्याची गोष्ट होते आणि असं होतही होतं. राईट, तेव्हा त्यावेळेस होते होतं ज्याप्रमाणे आपण बघतो की ज्याप्रमाणे आपण बघू शकतो मुघल साम्राज्यामध्ये किंवा आदिलशाहीमध्ये किंवा आपल्याला माहिती आहे की अशी घटना आपल्या स्वराज्यामध्ये सुद्धा एक दोनदा झालेली होती, परंतु त्याच्यावरती किती कठोर उपाय आपल्या महाराजांनी केली होती या सगळ्यांची कल्पना आपल्या सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे त्याचे दोन्ही हात कापले, त्याचे जीभ कापून गेले, त्याचे डोळे ते छाटण्यात आले होते, हात पाय छाटण्यात आले होते, आणि त्याचं धड एका मंदिराच्या जवळ अशा प्रकारे ठेवण्यात आलं होतं की त्याच्या तोंडामध्ये किंवा त्याच्यावरती प्रत्येक एका व्यक्तीला थुकता येईल एवढ्या प्रकारचं एक त्याला शिक्षा देण्यात आली होती. आणि शिक्षा ती अंमलही झालेली होती आणि तिला ती शिक्षा सुद्धा देण्यात आली होती. तर अशा प्रकारचे कृत्य परत नको होऊ की अशा प्रकारची गोष्टी परत ना होईल यासाठी आपण काय करत होतो, सैन्याला पगार देण्यात येत असतो, त्यासाठी सैन्याला पगार देण्यात येत असेल. परंतु बघा तर परंतु नंतर काय होतं की सैन्य काय काय सैन्य ओके, तर बघा काय काय सैन्यामध्ये की जे आर्मी होते किंवा आपण जे बोलत होते जे सोल्जर होते ते काय करत होते, ते ह्यांना देण्याचे चान्सेस होते, म्हणजे कोणाला त्यांच्या गावातल्या लोकांना त्रास देण्याचे किंवा त्यांच्या जी शेतीवाडी होती. बघा आपण कशाबद्दल बोलत आहोत, शेतीबद्दल बोलत आहोत, तर शेतीवाडी ज्या करत असतात म्हणजे कापणी लावणी किंवा अशा प्रकारची कोणती जर घटना असेल तर त्या घटनेमध्ये कापणी लावणी या घटनामध्ये जर त्यांनी लावलेले पीक किंवा उगवलेले पीक जर कापून सैन्याने जर त्याच्या हस्तगत करण्याचा किंवा ताकदीचा किंवा हत्याराचा हे करून
उपयोग करून ताकदीचा, हत्यारांचा किंवा पोझिशनचा किंवा पोस्टचा, म्हणजे काय म्हणजे मी काय म्हणते, जर आपला ताकदीचा, हत्यारांचा किंवा आपले आपण सेनापती आहोत, आपण सरदार आहोत, अशा प्रकारचे पोझिशनचा, अशा प्रकारच्या गोष्टींचा किंवा पदाचा गैरवापर करून जर तो व्यक्ती एका गरीबांना, गोरगरीबांना, कोणाचं घर लुटत असेल किंवा गोरगरीबांना होत असेल, तर त्या त्रास होऊ नये. आणि जर तसा त्रास जर देत असेल तर त्यांना त्यांच्यावरती कडेच्या कडी शिक्षा होईल आणि कडेकडे गोष्ट त्यांच्यावरती होण्यात येईल, अशा प्रकारचं सुद्धा पत्र महाराजांनी लिहिलेलं होतं. म्हणजे बघा, या पत्रामध्ये किंवा या सेशनमध्ये आपल्याला कळतं की हा पत्र युगेश कॅन्ड्री, तुम्ही विचारत आपण वाचूया की डोंट वरी, आपण वाचूया. तर या पत्रामध्ये आणि या ह्याच्यामुळे आपल्याला कळतं की महाराज हे जनतेच्या एका छोट्याशा छोट्या आणि बारीकशा बारीक गोष्टीवरती सुद्धा ते काळजी करत होते. आणि त्या काळजीपोटी ते त्यांची काळजी, म्हणजे काळजी तर घेतच होते, परंतु त्यासोबत आपण बोलत होतो की त्यांना किती काळजी होती, त्यांना किती लक्ष होतं, आणि त्यांना किती छोट्या छोट्या गोष्टी सगळ्या गोष्टी माहिती होता, यावरून आपल्याला ते कळत होतं. बघा, तर म्हणजे बेसिकली ह्या सगळ्या गोष्टी महाराजांना कळत होत्या आणि महाराज तशा प्रकारचे स्टेप सुद्धा घेत होते आणि तशी गोष्ट होऊ नये, म्हणजे छोट्याचा छोटा त्रास सुद्धा आपल्या रयतेला होऊ नये, अशा प्रकारचे प्रत्येक एक नियोजन त्यांनी केलेलं होतं. प्रत्येक एक नियोजन त्यांनी केलेलं होतं, म्हणजे जेणेकरून बघा, प्रथम तर त्यांनी सुराज्य, स्वराज्य, सुराज्य बनून त्याने प्रत्येक, भले तो सैन्य असो, भले एक शेतकरी असो, भले एक लहान मुलं असो, भले एक स्त्री असो किंवा भले तो राजा असो, हे समान सगळ्यांसाठी ते एक लाभदायक असा राज्य त्यांनी प्रस्थापित केलं होतं. आणि त्या लाभदायक म्हणजे लाभदायक राज्य जो प्रस्थापित झालेला आहे, तो त्याच्यामध्ये कोणीही कोणाला त्रास देऊ नये आणि सगळेजण गुणागोविंदाने आणि सुख राहावे, सुखी राहावे, यासाठी त्यांनी नियोजन केलं होतं. दिस मीन्स व्हॉट की से इवन इन इन हिज सुराज्य ही मेक दॅट राज्य और ही मेक दॅट थिंग और ही मेक दॅट द एरिया कॉन्कर्ड एरिया और द स्वराज्य द वेलफेअर वेलफेअर फॉर द सोल्जर, वेलफेअर फॉर द कॉमन मॅन, वेलफेअर फॉर द फार्मर, वेलफेअर फॉर द फिमेल अँड लेडी, बेसिकली वेलफेअर फॉर द किंग ऑल्सो अँड वेलफेअर फॉर चिल्ड्रन ऑल्सो. सो इट वॉज द वेलफेअर राज्य फॉर एव्हरी वन एल्स अँड ही ट्राईड्स अँड ही डू अँड ही वी कॅन से मेक द सच प्रोव्हिजन दॅट नो वन ओर नो वन ओर नन कॅन bother or none can we can say the torture to other thing or kontya ek manus a dusrya manasala a torture karnana tras denana asha prakarcha niyojan sudha maharajanni kelelo hoto. So baka, what was the letter and tyan letter kay dila hota te sudha apan baka. If you harass and trouble the subject belongs to different castes or rubbing them in the grant, the fodder, grass, vegetables, etc., and those subjected would leave the many houses and migrate elsewhere. So many of them would starve to death and it would be as if you are more atrocious than the Mughals, there would be a great uproar. Manje baga tyanni kay sangitle ya patra madhe tyanni kay sangitle jar apan asha prakarche kai janatela tras deta, manje baga jasa apan baghitle ki jar ekada sainikane kiwa ekada sardarane kiwa ekada senapatine jar apla taktita ki apla position cha ki apla आपलं जर पदाचं जर गैरवापर करून, जर पदाचा गैरवापर करून जर तो जनतेला त्रास देत असेल किंवा शेतकऱ्यांचे शेतीतले पिकं वगैरे तो हस्तगत करू शकत आणि त्याच्यामुळे जर समजा की एखाद्या शेतकऱ्याला, छोट्याशा शेतकऱ्याला जर त्रास होत असेल किंवा त्याने जर डेथ म्हणजे जर तो मृत्यू, बघा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की शेतकरीला जर शेतकरीला वेतन कमी भेटत असतं, आपल्याला माहिती आहे की शेतकरी हा की खूप कष्टामध्ये जगत असतो आणि तो नंतर कधी कधी डेथला सुद्धा समोर जात असतो, डेथला सुद्धा तो समोर जात असतो आणि तो सुसाईड सुद्धा करत असतो. अशा प्रकारची घटना जर घडली तर याचा परिपूर्ण, तर मग ह्याच्यामुळे काय होईल ते बघा. आपली जी जनता आहे, आपलं हे राज्य आहे, आपलं राज्य राईट, हा काय स्वराज्य म्हणजे आपलं राज्य, आणि आपणच आपल्या लोकांवरती त्रास दिला, आपणच आपल्या लोकांवरती जुलूम केली, तर ते लोक काय म्हणतील, तर ते लोक हेच बोलतील की म्हणजे त्या लोकांना काय वाटेल की आपल्या आपण मुघलापेक्षा काही वेगळे नाही आहोत, अशा प्रकारे त्याने म्हणजे फक्त नावासाठी आपलं स्वराज्य असेल आणि मुघल आणि आपल्यामध्ये काही अंतर नसेल, अशा प्रकारचा त्यांना आपल्या जनतेला ती भावना त्यांच्यामध्ये प्रस्थापित होईल आणि ती प्रस्थापित होऊ नये ह्याच्यासाठी महाराजांना त्याची काळजी होती की अशा प्रकारची भावना प्रस्थापित होऊ नये. जर मराठीत आपण बघितलं तर त्यांनी काय लिहिलेलं आहे की बघा, विलासी तसावी देऊ लागला ऐसास लोकजाती कोणी
कुंब्याचे दाणे आणले, कोणी भाकर कोणी गवत, कोणी फाटे कोणी भाजी कोणी पाले, ऐसे करू लागले म्हणजे जी कुणबी घर धावून जीव मात्र घेऊन राहिले राहिले आहेत तेही जाऊन लागतील, इतके उपाशी मरायला लागतील, म्हणजे त्यांना ऐसे होईल की मुघल मुलकात आलो त्याहूनही अधिक तुम्ही ओके ऐसा तणतणाट होईल. म्हणजे त्यांनी काय बघितलं, त्यांनी काय म्हटलं की जर तुम्ही एखाद्या एखाद्या गरीब शेतकऱ्याचा किंवा एखाद्या ह्याचं किंवा शेतकऱ्याला जर तुम्ही लुटायचा प्रयत्न केला किंवा त्याच्या हातातून भाकर किंवा भाकर म्हणजे बेसिकली त्याने हे उच्चार का घेतले भाकर वगैरे, म्हणजे जर तुम्ही त्यांना बघा शेतकरी काय करतो, खूप कष्ट करतो आणि पीक वगैरे बनवत असतो, पीक वगैरे तो उगवत असतो आणि मीन्स व्हॉट की ही इज डुईंग लॉट्स ऑफ हार्डवर्क टू ग्रो दॅट क्रॉप्स, म्हणजे त्या क्रॉप्स उगवण्यासाठी तो काय करतो, खूप हार्डवर्क करतो आणि जर उभ्या पिकाला म्हणजे काय की त्याचे ग्रोड क्रॉप्स म्हणजे जे परिपूर्ण, म्हणजे बघा आपला जर एखादा झाड असतो किंवा आपण एखादी वस्तू बनवलेली असतो, भले बघा एखादा आपण जर एखादी वस्तू बनवलेली असतो किंवा आपण बेसिकली आपला प्रोजेक्ट असेल आणि आपला प्रोजेक्ट सुद्धा जर कोणाने घेऊन गेला, कोणाने हिसकावून घेतला आपल्याकडून, तर आपल्याला किती राग येईल, आपल्याला किती मनाला वाईट होईल, तशा प्रकारचा सिनेरियो तसा असतो. बघा कष्ट करून शेतकरी विथ टू मच स्ट्रगल the farmer is growing his crop, तर तो काय करतो आपले जे पीक आहे ते उगवत असतो. बट अगर अशा प्रकारचे काही नियोजन झाले आणि अशा प्रकारचा काही सिनेरियो झाला तर काय होऊ शकतो, तर त्यांना काय वाटेल, व्हॉट दे विल फील, दे विल फील दॅट की द मुघल वी केम फ्रॉम द मुघल्स अँड यू आर द वर्स दॅन देम, म्हणजे आम्ही मुघलांकडून आलो किंवा मुघलांपेक्षा आपण मुघलांपेक्षा आपण बोलतो मुघलांत और मुलकांत येऊन बेसिकली आपण बोलतो हा मोगल मुलकांत आले त्याहून अधिक तुम्ही, म्हणजे मोगल मुलकांमधून ते आले परंतु त्यांच्याहून खराब किंवा त्यांच्याहून वाईट तुम्ही आहात अशा प्रकारची भावना त्यांच्यामध्ये प्रस्थापित होऊ शकते. तर यासाठी सुद्धा शिवाजी महाराजांनी असे होऊ नये किंवा असे कार्य होऊ नये यासाठी त्यांनी सुद्धा नियोजन केले होते, प्रोव्हिजन्स केले होते. आता आपण बघूया तर पॉलिसी ऑफ टॉलरन्स, तर टॉलरन्स पॉलिसी ऑफ टॉलरन्स म्हणजे आपण त्यांना काय म्हणू शकतो, द सहिष्णू वर्तन आपण त्यांना बघूया. तर बघा व्हॉट इज द थिंग, द महाराजा हॅड अ स्ट्रगल अगेन्स्ट द एनिमीज राजेशाह मुघल्स अँड द सिद्धीज दे वेअर द इस्लामिक पॉवर, व्हाइल द महाराजा स्ट्रगल अगेन्स्ट देम ही कन्सिडर द मुस्लिम्स इन द स्वराज्य ऍज दो ऍज हिज ओन सब्जेक्ट. ऍट द टाइम ऑफ द मीटिंग द अफजल खान द सिद्धी इम्राइम वॉज द ट्रस्टेड सर्वंट इन हिज आर्मी, द सिद्धी हिलाई ऑर हिलाल वॉज द सर्दर ऑफ द आर्मी ऑफ द महाराजा अँड द दौलत खान वॉज द इम्पॉर्टंट ऑफिसर ऑफ द नेव्ही इन दी स्वराज. म्हणजे बघा बेसिकली त्यांनी काय सांगितलं की बघा पॉलिसी ऑफ टॉलरन्स म्हणजे सहिष्णुतेचे वर्तन, तुमची द पॉलिसीज ऑफ टॉलरन्स, तर टॉलरन्स म्हणजे कशा प्रकारे त्यांनी प्रत्येक एका जातीला ह्याला सुद्धा एक समान त्यांनी घेतलेलं, दॅट वी कॅन सी. टू सी वॉट इज द थिंग, द इफ यू टॉक अबाउट द आदिल शाह, इफ यू टॉक अबाउट द मुघल शाह, इफ यू टॉक अबाउट द सिद्धी, सो वॉट आर दे अँड हु आर दे वेर द इस्लामिक, ते काय होते, मुस्लिम पॉवर होते, ते मुस्लिम ताकद होते किंवा मुस्लिम सरतनत ते होते असं आपण त्यांना म्हणू शकतो. बट ही वॉज नॉट फायटिंग अगेन्स्ट द मुस्लिम. हा बघा महाराजा नेव्हर फाउट अगेन्स्ट द मुस्लिम, ही फाउट अगेन्स्ट दी वी कॅन से द जुलम किंवा इनजस्टिस, म्हणजे जे लोकांवरती होणारा अन्याय आहे किंवा लोकांवरती होणारा आणि स्वराज्य स्थापन व्हावं, प्रत्येकाला स्वतःचं राज्य जिंकता स्वतःचं जीवन जगता हवं आणि स्वतःच्या ह्याच्याने त्यासाठी त्यांनी लढा दिला होता, त्यासाठी त्यांनी स्वराज्याची स्थापना केली होती. हा त्यांचे शत्रू होते कोण, मुघल होते, आदिलशाही होते, सिद्धी होते, भले ते इस्लामिक पॉवर होते परंतु महाराजांनी त्यांच्यासोबत लढा दिलाच होता. परंतु बघा असा अर्थ नाही, म्हणजे बोलायचं वाक्य की महाराज कधी मुस्लिम च्या अगेन्स्ट लढले नाही, का, कारण बघा त्यांच्या स्वतःच्या आर्मीमध्ये किंवा स्वतःच्या मिलिटरीमध्ये ते मुस्लिम सरदार होते. बघा जेव्हा ते अफजल खानाला भेटी गेले होते, तेव्हा त्यांच्यामध्ये सिद्धी इम्राहिम अशा प्रकारचा एक सर्वंट होता किंवा अशा प्रकारचा एक मावळा होता जो त्यांच्या सोबत तेव्हा होता. सिद्धी हिलाल वॉज द सरदार ऑफ द महाराजा, आणि सिद्धी हिलाल हा कोण होता, सरदार होता आपल्या महाराजांच्या आर्मीमधला, म्हणजे हा लष्करामधला.
राईट. आणि दौलता खान हे कोण होतं, तर हेड ऑफिसर होते, इम्पॉर्टंट ऑफिसर होते नौसेनाचे. म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हु इज द फादर ऑफ इंडियन नेव्ही, तो श्री छत्रपती शिवाजी महाराज, हे इज द फादर ऑफ द इंडियन नेव्ही. म्हणजे आपली जी नेव्ही, जे नौदल आहे, हे नौदलचा प्रस्थापित कोणी केलं होतं, तर महाराजांनी केलेलं असं आपल्याला माहिती आहे. तर बघा त्या त्या सेनाचा किंवा त्या इम्पॉर्टंट गोष्टीचा कोण, दौलत खान हा एक इम्पॉर्टंट ऑफिसर होता. दौलत खान हा इम्पॉर्टंट ऑफिसर होता. म्हणजे बघ त्यांनी कधी हिंदू मुस्लिम अशा प्रकारचे जातीपाती अशा प्रकारचा कोणताही भेद त्यांनी केलेला नाही. अशा प्रकारे त्यांनी भेद काही केले नाही. त्यांनी फक्त आणि फक्त कोणा अगेन्स्ट त्यांनी लढा दिला, त्यांनी जुलूम, इनजस्टिस किंवा स्त्रियांची स्त्रियांवर होणारे जुलूम, स्त्रियांवर होणारे अत्याचार, या अगेन्स्ट त्यांनी लढा देऊन त्यांनी स्वराज्य स्थापित केले. जेणेकरून प्रत्येक एक छोटासा छोटा व्यक्ती असो किंवा मोठ्यातला मोठा राजा असो, कोणतीही स्त्री असो, या सगळ्यांवरती सगळेजण सगळ्या न्यायाने जगतील आणि स्वाभिमानाने जगतील, आणि प्लस त्यांचं स्वतःचं त्यांच्यावरती राज्य असेल अशा प्रकारचं स्वराज्य त्यांनी स्थापन केलेला होता. तर बघा महाराज फॉलोड द टॉलरन्स रिजन पॉलिसी अँड इन हिज एनिमी टेरिटरीज दॅट ही कॉन्क्वर्ड ही कंटिन्यूज द फॅसिलिटीज दॅट ही हॅड बिगेन विथ द मुस्लिम प्लेसेस वर्शिप. ही कंटेम्पररी हिस्टोरियन खालिफ खान राईट्स अबाउट द टॉलरन्स रिजन्स ऑर रिलिजियस पॉलिसी ऑफ द महाराजा. शिवाजी हॅड फ्रेम द स्ट्रिक्ट रूल ऑफ हिज सोल्जर दॅट ड्युरिंग द कॅम्पेन दे शुड नॉट हार्म मॉस्क्यू if they if they came in the we can say the possession of a copy of holy quran they should hand over to the same with reverence to the muslim. ta baga anni mhanje tane apan bolu hoto ki sahishnu dhoran sorry apan kay word tala bolu hoto sahishnu vartan to tyanche sahishnu vartan kiti hote ki baga tanni म्हणजे त्यांचे ते जसं आपण बोलतो की प्रत्येक धर्म त्यांच्यासाठी समान होता किंवा प्रत्येक धर्माला ते मान देत होते, सन्मान देत होते. तर त्याचनुसार बघा जेव्हा पण आपण जर एखाद्या मोहिमेवर गेलो आणि एखाद्या लढाईवर गेलो आणि लढता लढता जर आपण म्हणजे बेसिकली शत्रूच्या एरियामध्ये गेलो आणि आपल्याला माहिती आहे शत्रू कोण होते, शत्रू बेसिकली आपले मुघल वगैरे मुस्लिम होते, म्हणजे त्यांच्या त्यांच्या ह्याच्यामध्ये त्यांच्या परिसरामध्ये तर मस्जिद म्हणजे मॉस्क्यू असणे हे साहजिक होते राईट. परंतु महाराजांनी ते मॉस्क्यू किंवा मस्जिद यांना काही हार्म न करता आणि जर मोहिमामध्ये तुम्हाला कुराण वगैरे सापडली म्हणजे त्यांचा ग्रंथ आहे धार्मिक ग्रंथ मुस्लिमांचा, तर जो तो सापडला तर तो त्यांना मुस्लिमांना पुन्हा सन्मानाने द्यावा अशा प्रकारचे धोरण सुद्धा त्यांनी सांगितले होते. अशा प्रकारचे विचार त्यांनी आपल्या मिलिटरींना एक स्ट्रिक्टली त्यांना सांगितलेलं आपण बघू शकतो. म्हणजे तुम्ही कोणत्याही प्रकारचं मस्जिद असावं त्यांना तुम्ही हार्म पोहोचव म्हणजे तोडू नये, आणि त्यासोबतच तुम्ही जर कुराण वगैरे जर तुम्हाला सापडली म्हणजे तो बुक पवित्र ग्रंथ मुस्लिमांचा जर तुमच्या हाती सापडला तर त्याला कोणतेही नुकसान न करता सन्मानाने तुम्ही ते मुस्लिमांना परत एकदा परत त्यांच्या हस्ते देऊन द्या. अशा प्रकारचे धोरण त्यांनी आकारलेले होते. आणि हे कोणी लिहिण्यात आलं होतं, तर हे लिहिण्यात आलं होतं हा खाफी खान द हिस्टोरियन, म्हणजे एक ऐतिहासिक होते खाफी खान यांनी त्याबद्दल लिहिलेलं होतं. बघा द इन्स्पिरेशन ऑफ द फ्रीडम, द इन्स्पिरेशन ऑफ द फ्रीडम. तर बघा द एफर्ट ऑफ महाराज मेड द एस्टॅब्लिश द स्वराज हॅज हॅव अ स्पेशल रूल स्पेशल व्हॅल्यू सॉरी इट इज द व्हॉल्यूम ऑफ freedom. He aimed at establishing and maintaining an independence and the sovereign existence. Sovereign म्हणजे आपण सार्वभौम बोलवा, सार्वभौम सार्वभौमत्व that did not accept the dominance of any other power. While the struggling against the foreign power, the Maharaja inspired the others to for freedom. When the Chhatrasal who was the service of the Mughal came to see the Maharaja inspired him to create an इंडिपेंडन्स किंगडम इन बुंदेलखंड. बघा हे एक अत्यंत महत्वाची एक घटना आपण बोलतो आपल्या इतिहासातली की इन्स्पायरेशन इन्स्पिरेशन फॉर द फ्रीडम. बघा स्वराज्य मध्ये काय होतं, स्वराज्य म्हणजे काय होतं, स्वराज्यामध्ये आपल्याला स्वातंत्र्य आहे, आपल्याला हवं ते आपण करू शकतो, आपल्याला हवं ते आपण राहू शकतो, आपल्याला हवं ते करू शकतो. बरं करू शकतो म्हणजे बेसिकली काय की आपण कोणाला मारू किंवा कोणाला नुकसान देऊ असं नाही. ओके हवंय ते करू शकतो म्हणजे काय की आपण चांगल्या गोष्टी आपल्याला जसं जगायचं ज्याप्रमाणे आपण चांगले आयुष्य चांगले जीवन जगू शकतो ज्यासाठी आपल्याला स्वातंत्र्य म्हणजे स्वराज्य हे स्थापन झालेलं होतं. आणि त्या स्वराज्यामध्ये आपल्याला परिपूर्ण स्वातंत्र्य होते, आपल्याला जे हवं ते आपण करू शकतो.
शकत होतो, राईट? म्हणजे शेती करायची असेल कोणा शेती करू शकतो, कोणा व्यापार करायचा व्यापार करू शकतो, कोणाला काही कोणा व्यापार करायचा करू शकतो, कोणाला कोणा शिक्षण द्यायचं असेल म्हणजे शिक्षक बनायचं असेल ते शिक्षण बनवू शकत होते, किंवा कोणाला कोणत्यावरती स्त्रीवरती अत्याचार होत नव्हता आणि कोणाच्या स्त्रीवरती स्त्रीला सुद्धा फ्रीडम होते आणि त्यांच्यावरती अत्याचार सुद्धा होणं बंद झालं होतं. बघ आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, जर आपण सध्या कर्जत वगैरे असे काही फत्ते शिकस्त असे काही पिक्चर बघितले तर त्या पिक्चरमध्ये आपल्याला दिसलं की जे वुमन्स होते, वुमन्स म्हणजे काय, जे फिमेल्स जे स्त्रिया ते सुद्धा लढाईमध्ये उतरले होते आणि ते सुद्धा लढाई करत होते. म्हणजे बघा, म्हणजे प्रत्येक स्त्री पुरुष समानता आपण हा गुण बघू शकतो, किंवा लेडीज सुद्धा लढाईसाठी पुढे येत होते, हिरकणे आपण बघतो, तर अशा प्रकारच्या गोष्टी म्हणजे प्रत्येकाला स्वतंत्र होते आणि एकदम द इन्स्पिरेशन फॉर द फ्रीडम आणि ते सगळ्यांना त्याच्याबद्दल एक इन्स्पायर्ड पण करत होते. इन्स्पायर्ड करत होते म्हणजे बेसिकली आपण त्याला बोलत होतो सगळ्यांना प्रेरणा सुद्धा देत होते, सगळ्यांना स्वतंत्राची प्रेरणा सुद्धा देत होते. अशाच प्रकारची गोष्ट झाली होती की महाराजांना म्हणजे एक जो छत्रसाल, दोन मिनिटं आपण पुन्हा एक व्यवस्थित त्याचं नाव बघूया. हा, जो छत्रसाल, जो छत्रसाल जेव्हा मुघलांचा राजा होता, जेव्हा मुघलांचा आपण सुभेदार बोलवतो किंवा मुघलांचा सेवक असं म्हणतो, तर मुघलांच्या सेवेत होता, तर त्यांनी काय केलं, तर महाराजांनी त्यांना एक स्वराज्य किंवा एक फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्याची एक घटना किंवा स्वातंत्र्याचा त्यांना प्रेरणा देऊन महाराजांनी बुंदेलखंडला स्वतंत्र बनवण्यासाठी त्याला प्रेरणा दिलेली आपण बघू शकलो. आणि महाराजा इन्स्पायर्ड आणि आपले महाराजांनी इन्स्पायर केला, त्यांना प्रेरणा दिली की बुंदेलखंड तुम्ही स्वतंत्र करू शकता किंवा स्वतंत्र व्हा बुंदेलखंडा सोबत. तर बघा, हे बघा, जेव्हा त्यांनी आता बुंदेलखंडात स्वतंत्र राज्य निर्माण करण्याची प्रेरणा त्यांनी दिली होती. बघा, नेक्स्ट आपण बघूया द ग्रेटनेस ऑफ महाराजा वर्क. व्हॉट इज दॅट ग्रेटनेस? तर बघा, द महाराजा एस्टॅब्लिश द स्वराज वाईल फायटिंग अगेन्स्ट द मेनी एनिमीज. हिज ऍक्शन इट सेल्फ प्रूव दॅट ही वॉज अ पॉइनर ऑफ अ न्यू एरा. बघा, पॉइनर त्याचा अर्थ आपण बघूया. बट बिसाइड दिस ऍक्शन द मेनी अदर नोबेल क्वालिटीज आर फाउंड इन हिज पर्सनॅलिटी. म्हणजे बघा, ज्याप्रमाणे आपण एक वाक्य बोललो होतं, काय वाक्य बोललो होतं, की महाराज हे फक्त लढवय्ये नव्हते किंवा एक चांगले योद्धा नव्हते, तर त्यांच्यासोबत एक चांगले व्यक्ती चांगले विचारसरणी देणारे सुद्धा ते होते. तर बघा, व्हॉट इज द पॉइंटर, पॉइंटर इज मीन्स त्याला दूरदृष्टी ठेवणारे ते होते. महाराज हे दूरदृष्टी होणार, म्हणजे या वाक्याचा किंवा या पॅसेजचा अर्थ हा आहे की महाराज बघा, महाराज हे फक्त लढाई करणारे किंवा योद्धा करणारे आणि नवीन नवीन जागा हस्तगत करणारे नव्हते, तर त्यांच्यामध्ये असे काही गुण होते आणि अशा प्रकारचे काही गुण होते ज्याप्रमाणे आपण ऑलरेडी बघितलेलं होतं की लोकांचे काही गुण आहे हे ओळखणं, किंवा नंतर आपण बघू होतो लोकांचे काही गुण आहे हे ओळखणं, त्यानंतर आपण बोललो होतो की सुव्यवस्था प्रस्थापित करणं, रयतेची काळजी, मिलिटरी किंवा आर्मी यांचं किंवा आपण बोलतो लष्कर यांच्यासाठी घेणारे निर्णय, अशा प्रकारचे अनेक गुण त्यांच्यामध्ये होते. आणि प्लस ही वॉज दी पॉइनर ऑफ ए न्यू एरिया, म्हणजे काय, एका नवीन गोष्टीचे किंवा नवीन काळाचे एक विचार, एक दृष्टवादी किंवा दूरदृष्टवादी ते होते, दूरदृष्टवादी ते होते. आणि त्यांच्या पर्सनॅलिटी म्हणजे त्यांच्या व्यक्तित्व व्यक्तिमत्वामध्ये दुसरे काही गुण सुद्धा होते. तर बघा, पुढे आपण बघूया द महाराजा वॉज व्हेरी इंटेलिजंट, ही हॅड मास्टर्स ऑफ मेनी आर्ट, ही वॉज कन्वर्स्ड द मेनी लँग्वेजेस अँड द स्क्रिप्ट. The teaching of his parents towards the establishment of Swaraja and the ethics were deeply installed in his mind. So there was a blend of characters and the strength and nobility and the valor in his personality. He had innumerable qualities of like leadership, management, or foresight. Or then we can say the political diplomacy, efficiency policies about the reasons and the military administration, then we can say the commitment to the truth and the justice, attitude of equality, the valuism, or sorry, visualization, valuism, visualization, sorry, for the future activities, the skill of seeing his planned ventures through and the rising over the calamities without giving up. The alertness, the vigilance and so on.
म्हणजे बघा त्यांच्यामध्ये कितीतरी मेट्रिक गुण होते, म्हणजे ते हुशार होते, महाराज हे खूप हुशार होते, महाराज फक्त हुशारच होते, त्यांच्यामध्ये खूप असे गुणांचा सुद्धा त्यांच्यामध्ये वर्षा होता. म्हणजे बघा कोणते कोणते गुण, म्हणजे बघा आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यांच्यावरती जे संस्कार केले ते आपले जिजामाता, त्यांचे संस्कार, त्यांच्यावरती संस्कार हे दृढ होते, दृढ होते म्हणजे त्यांच्यामध्ये ते पक्के बसलेले होते, आणि त्यांच्या व्यक्तित्व व्यक्तिमत्त्वावरती किंवा त्यांच्या बोलण्या चालण्यावरती त्यांच्या वागण्यावरती ते निश्चितपणे दिसतही होते. आणि फक्त एवढंच नाही तर त्यांना वेगवेगळ्या विषयांचे, अनेक भाषांचे व लिपी सुद्धा अवगत होते. तर बघा आई वडिलांनी केलेले स्वराज्य स्थापनेचे व नैतिक संस्कार त्यांच्या मनात खोलवर रुजले होते. म्हणजे बघा स्त्रियांचे आदर करणे, प्रत्येकाला मान देणे, सगळे जन प्रत्येक जनतेचे रयतेचे काळजी घेणे, स्वराज्य स्थापन करणे, अशा प्रकारचे सगळे धोरण, अशा प्रकारचे सगळे गुण त्यांना आपल्या आई वडिलांकडून आलेले आपण बघू शकतो. आणि त्यांच्या बघा त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये चारित्र्य व समर्थ, सील व पराक्रम यांचा समन्वय झाला होता. म्हणजे त्यांच्यामध्ये ही वॉज अ ब्रेव, ही वॉज अ इंटेलिजंट, ही वॉज अ कॅपेबल अँड ही वॉज दी काम टू. म्हणजे ते शांत सुद्धा होते, सील सुद्धा होते, त्यांचं चरित्र यांचं कॅरेक्टर पण चांगलं होतं, आणि प्लस आपण बोलतो समर्थ आणि प्लस एक पराक्रमी सुद्धा होते. तर त्यांच्या नेतृत्व त्यांच्यामध्ये कोणते कोणते गुण होते, ही वॉज दी नेतृत्व, व्यवस्थापन अँड अँड वी कॅन से द टर्म्सपणा, नंतर राजकीय राजकीय मुस्तेदारी, नंतर मुलकी अँड लष्करी आणि लष्करी प्रशासनाविषयी भरीव धोरण, सत्य व न्याय यांचे निष्ठा, सर्वांना समान वागणूक देण्याची वृत्ती, भावी गोष्टींचे आराखडा तयार करण्याचे नियोजन, नियोजनाचे प्रकल काढीला नेण्याचे कौशल्य, संकटातून खचून न जाता उफाळून येण्याचे निर्धार, आणि सदैव जागृत राहण्याचा सावधानपणा इत्यादी प्रत्येकाचे और प्रकारे असंख्य गुण त्यांच्यात होते. म्हणजे बघा त्यांच्यामध्ये लोकांना सन्मान वागवून देणे, स्त्रियांना सन्मान देणे, त्याच्यानंतर आपण बहुत जागरूक राहणे, नंतर नियोजन करणे, चांगल्या गोष्टीचं नियोजन करणे, भविष्याचे नियोजन करणे, द प्लॅन फॉर द फ्युचर अँड द प्लॅन फॉर द फ्युचर अँड आपण जो बोलत होतो की जेव्हा पण आपण संकटात असो की व्हेनेव्हर देअर वी आर इन दी कॉन्फ्लिक्ट और वी आर इन दी डेंजर, त्यावेळेस आपण वी कॅन कम अप विथ द गुड थिंग. म्हणजे त्यावेळेस शांत राहून व्यवस्थित विचार करून त्या संकटाला किंवा त्या कॉन्फ्लिक्टला किंवा त्या डेंजरला कशा प्रकारे आपण टॅकल करू शकतो, त्या प्रॉब्लेमला आपण कशाप्रमाणे टॅकल करू शकतो, म्हणजे त्याला कशाप्रमाणे आपण तोंड देऊ शकतो, याचं सुद्धा गुण त्यांना अवगत होते. एवढंच नाही तर त्यांच्याकडे एक चांगलं आपण बोलतो की ऍडमिनिस्ट्रेशन, त्यांच्याकडे म्हणजे चांगलं व्यवस्थित सुव्यवस्था राखणे किंवा आपल्याकडे राज्य आहे तर राज्यामध्ये कशाप्रमाणे गोष्टी असल्या पाहिजे याचं सुद्धा नियोजन त्यांच्याकडे बऱ्यापैकी चांगल्यापैकी होते. तर या सगळे गुण हे असे असंख्य गुण महाराजांमध्ये असलेले आपण बघू शकतो, हे असंख्य गुण महाराजांमध्ये असलेले आपण बघू शकतो. आणि ओके लेट्स गो पुढचा एक पॉईंट बघूया. पुढचा थिंग इज की ही युज ओके सो दिस इज अ थिंग. आपण पुढचा एक पॉईंट बघूया. ओके दिस इज अ थिंग. तर अशा प्रकारचे जे काय सिनेरियो त्यांच्यामध्ये काय गुण होते ते सुद्धा आपण बघू शकत होतो. ओके सो ओव्हरऑल त्यांच्यामध्ये असलेले गुण ओव्हरऑल जर आपण बघायला गेलो तर महाराज हे कसे होते, महाराजांमध्ये चांगले संस्कार, चांगले ध्येय मीन्स व्हॉट की द कॅरेक्टर इन इंग्लिश वी टॉक अबाउट द कॅरेक्टर, द डेडिकेशन, द इक्वालिटी, द पर्सन इक्वालिटी म्हणजे सगळे समान असल्याचे धोरण, नॉट ओनली दिस थिंग ओके फक्त एवढंच नाही ते द रिस्पेक्टिंग फिमेल म्हणजे फिमेल म्हणजे काय स्त्रियांना सन्मान देणे हे सुद्धा धोरण त्यांच्यावर होतं. नंतर त्यांच्याकडे एक राज्य कसं सुरळीत राज्य चाललं पाहिजे हे सुद्धा त्यांच्याकडे धोरण होतं. तो हाऊ वी कॅन से ऍडमिनिस्ट्रेट अ स्टेट, ऍडमिनिस्ट्रेट दिस स्टेट असं बोलतोया, हाऊ वी कॅन ऍडमिनिस्ट्रेट दिस स्टेट हे सुद्धा त्यांच्याकडे एक धोरण होते. म्हणजे त्यांना एक परिपूर्ण माहिती होती की कशा प्रकारे आपण आपलं राज्य चालू शकतो आणि कशा प्रकारे आपण राज्याला पुढे नेऊ शकतो हे सुद्धा त्यांना माहिती होतं. प्लस एवढंच नाही ही वॉज द केअर ऑफ द एव्हरी वन म्हणजे ते सगळ्यांची काळजी सुद्धा घेत असते. तो वेदर ही ती म्हणजे भले तो एक छोटासा फार्मर का नसो किंवा तो एक मोठा सेनापती का नसो या सगळ्यांची ते काळजी समान रीत्या ते घेत असत. नंतर सेकंड थिंग आपण बोलत होतो की ही वॉज दी ही वॉज द वेल नोन ऑफ द अदर लँग्वेजेस टू म्हणजे त्यांना दुसऱ्या भाषे सुद्धा माहिती होते आणि त्यांना त्यांचे गोष्टी सुद्धा माहिती होते. फक्त एवढंच नाही तर पुढचे पॉईंट जर आपण बघायला गेलो तर एक प्लॅनिंग
प्लॅनिंग म्हणजे काय, तर प्लॅनिंग करणं, फ्युचर प्लॅनिंग आणि एक त्यांना फ्युचर नजर आहे, म्हणजे भविष्यामध्ये काय काय धोरण आपण केलं पाहिजे, भविष्याला कोणते चाली आणि कशा प्रकारे चालले पाहिजे. बघा, आपल्याला माहिती आहे की महाराज हे प्रत्येक लढाई हे जिंकलेले नाही, महाराज हे प्रत्येक लढाई जिंकलेले नाही, परंतु ज्या वेळेस, बघा, ज्या वेळेस आपल्याला मागे हटलं पाहिजे त्यावेळेस ते मागे हटले, ज्यावेळेस आपल्याला आक्रमण करायचे त्यावेळेस त्यांनी आक्रमण केलेलं आहे. अशा प्रकारचा जो धोरण होतं किंवा अशा प्रकारची जी गोष्ट होती, हे सुद्धा त्यांना अवगत होती, म्हणजे हे सुद्धा एक त्यांच्याकडे एक माहिती होतं. तो प्लॅनिंग, त्याला आपण बेसिकली या कॉन्टेक्स्ट मध्ये किंवा प्लॅनिंग या ह्याच्यामध्ये आपण त्या गुणाला टाकूया. फक्त एवढंच नाही, तर बघा आपल्याला सगळ्यांना माहिती या कॅरेक्टरवरून आपल्याला दिसतं, आतापर्यंत वाचताना आपल्याला की हे ही वॉज म्हणजे रिजन रिलिजन म्हणजे आपण धर्म वगैरे बोलतो, तर धर्माला सुद्धा ते समानरित्या ते काय देत असत, सन्मान हा देत असत. तर बघा, दिस वॉज अ थिंग, अशा प्रकारचा ओव्हरऑल. आणि अजून पुढे जर आपण बोलायला गेलो तर खूप असे गुण त्यांच्यामध्ये दिसतील, म्हणजे कोणते गुण, तर पहिले जनतेचं काम, स्वराज्याचं काम, नंतर आपलं स्वतःचं काय पर्सनल काम असेल तर ते, म्हणजे सर्वात आधी येणार तो स्वराज्य, नंतर आपण, अशा प्रकारचे दोन. जसं बघा, आता पण आपण बघतो की इंडियन आर्मीज मध्ये आपण बघतो, किंवा नेव्ही मध्ये बघतो, किंवा एअरफोर्स मध्ये बघतो, तर व्हॉट दे सेड, दे हॅव द वन कोट दॅट इज कॉल्ड नेशन फर्स्ट, म्हणजे काय, राष्ट्र पहिले, नेशन फर्स्ट, राष्ट्र पहिले, अशा प्रकारचं त्यांना एक धोरण आहे आणि ते त्यानुसार ते काम सुद्धा करतात. आणि फक्त त्यांचंच नाही, त्यांनाच कुठं आपण बोलू, आपण पोलीस, आपले जे पोलीस आहेत, तर पोलीस वर्ग सुद्धा या धोरणावरती चालवतात. आणि त्याच्यात त्याच्यात आपण रिझल्ट बघितला की आपली सुरक्षता केव्हा 26/11, 26/11 जी आपली सुरक्षता बघितली, ते त्याच्यावर आपण बघू, असे धोरण असतात. तर बेसिकली सांगायचं असं धोरण आहे की बघा, कुठे ना कुठे महाराज हे आपल्याला कुठे ना कुठे सगळ्या ठिकाणी आपल्याला दिसतात. ओके, तर आपण जे गुण बघितले की प्रत्येक एका गोष्टीचा, प्रत्येक आपल्या आजूबाजूला असणारे प्रत्येक गुण, हे खूप असे गुण आपल्याला त्यांच्यामध्ये एक, म्हणजे अनेक गुण एका माणसामध्ये असणं, म्हणजे काय, महाराज आपण बोलू शकतो, म्हणजे शिवाजी महाराज यांच्यामध्ये खूप असे गुण होते हे आपल्या सर्वांना माहितीच आहे, आणि होते त्यांच्यामध्ये, राईट. सो दिस वॉज अ थिंग. आणि सर्वात मोठा होता त्यांच्यामध्ये गुण अलर्टनेस. अलर्टनेस म्हणजे काय, की ते जागरूक होते आणि ते एकदम त्यांना प्रत्येक एका गोष्टीचे त्यांना काय म्हणतो, गोष्ट त्यांना माहिती होते आणि त्या प्रत्येक गोष्टीचे प्रत्येक हालचाल हे त्यांच्या भनक सुद्धा होते, म्हणजे शत्रू आपल्यावरती किंवा चालून येणार आहे का, किंवा शत्रू आपल्यावरती आपल्यासोबत काही प्लॅनिंग करणार आहे का, म्हणजे आपल्यावरती बेसिकली तो आक्रमण करणार आहे, अशा प्रकारचे काही प्लॅन करत आहे का, किंवा शत्रूचं काय सिनेरियोस आहे, किंवा एवढं नाही फक्त शत्रूबद्दल नाही, आपल्या राज्यामध्ये सध्या काय चालू आहे, आपल्या राज्यामध्ये कोणावरती अत्याचार होत आहे का, किंवा आपल्या राज्यामध्ये कोणावरती नुकसान होत आहे का, किंवा त्या स्त्रीवरती काय अत्याचार होत आहे का, किंवा त्याचं काय शोषण वगैरे होत आहे का, या प्रत्येक एका गोष्टीची माहिती महाराजांना होती. आणि त्यानुसार फक्त एवढंच नाही, म्हणजे शत्रूवरतीच ते जागरूक नव्हते, तर ते आपल्या राज्याविषयी सुद्धा ते जागरूक होते. म्हणून अल्टिमेटली आणि आपण त्याला काय म्हणतो, शिवाजी महाराज आपण काय म्हणतो, अ आयडियल अँड आयडियल रुलर, म्हणजे काय, आपण त्यांना म्हणतो, त्यांना आपण त्यांना आपण बोलू शकतो एक असा राज्यकर्ता जो आदर्श राज्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे, म्हणून त्यांना आपण म्हणतो, कारण त्यांच्यामध्ये एवढे सगळे गुण त्यांच्यामध्ये होते, एवढे सगळे गुण त्यांच्यामध्ये होते. आणि जात म्हणजे आपलं जर लेक्चर इथं संपत झालं, हा जो पुढचा सिनेरियो आहे आपण उद्या बघूया, पुढच्या सेशनमध्ये बघूया, राईट. पण जाता जाता आपण एक बोलू इच्छितो की हे जे काही गुण आहे ह्यांच्यापैकी काही थोडे तरी गुण जर आपल्यामध्ये आलं तर आपण नक्कीच एक चांगला माणूस आणि चांगला मुलगा किंवा चांगला मित्र किंवा चांगला मनुष्य बनू शकतो. सो दिस वॉज अ थिंग, वी हॅव टू डू दॅट, आपल्याला ते करणं भागच आहे, राईट. सो आता आपली एज पण कमी आहे आणि आपण हे जे गुण आहे आपण गुण हे इझिली ऍब्झॉर्ब करू शकतो आणि हे सगळे गुण आपल्यामध्ये आत्मसात करू शकतो आणि आपल्याला करायला हवे. दिस इज द थिंग. ओके, सो आय होप हा लेसन तुम्हाला कळला असेल. इन केस एनी डाउट, काही डाऊट असेल तर यू गॅस कॅन आस्क, तुम्ही विचारू शकता. आपण पुढच्या सेशनमध्ये उद्या बेसिकली पुढच्या सेशनमध्ये आपण हे सगळं पुन्हा बघणार आहोत आणि याच्यामध्ये थोडं रिव्हिजन पण करू आणि हे पुढचं सिनेरियोस आणि लेसन सुद्धा आपण कम्प्लीट करूया. ओके, आय होप सगळ्यांना कळते. इन केस एनी डाऊट यू गॅस कॅन आस्क, तुम्ही विचारू शकता.